यामध्ये आपल्याबरोबर नीलमताई गोऱ्हे आहेत, विधान परिषदेच्या उपसभापती. नीलमताई, मनोहर जोशींचं निधन झाल्याचे आत्ताच बातमी कळतीये. आत्ता 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आपली पहिली प्रतिक्रिया, आपल्याकडून श्रद्धांजली. या नात्याने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. 35 वर्षापेक्षा जास्त काळ सरांचा आणि माझा थेट परिचय होता. त्याच्या अगोदर सुद्धा मुंबई शहराचे महापौर म्हणून त्यांचं काम आम्ही पाहिलेलं होतं. त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची पद भूषवली आणि त्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे नेते, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अशी अनेक पदं त्यांनी सांभाळली. मनमिळाऊ स्वभाव, चतुरस्त्र सगळा अभ्यास, समय सूचकता, दिलखुलास व्यक्तिमत्व आणि समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दल असणारी अत्यंत संवेदनशील भूमिका याच्या आधाराने त्यांनी खूप सगळ्यांना जिंकून घेतलेलं होतं. परंतु मृत्यूच्या समोर मात्र त्यांना माघार घेण्याशिवाय मार्ग नव्हता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. त्याचबरोबर मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की महिला सरपंचांना ध्वजारोहण, वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारणा कायदे या संदर्भामध्ये त्यांचा अभ्यास उत्तम होता आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत आवडते आणि विश्वासू नेते म्हणून त्यांची कार्यकिर्द ही एखाद्या चमकणाऱ्या ताऱ्याप्रमाणे होती. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. अगदी. नीलमताई, खरं तर शिवसेनेच्या पक्ष बांधणीपासून मनोहर जोशी कार्यरत होते. बाळासाहेबांचे अत्यंत निकटवर्तीय, विश्वासू असे हे नेते होते. मात्र संसदेपर्यंत खऱ्या अर्थानं जर शिवसेनेचं नाव पोहोचवलं असेल तर मनोहर जोशींनी लोकसभेचं अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषवलं होतं. काय ह्या दृष्टीनं आपल्या आठवणी आहेत? कारण शिवसेना एक स्थानिक पक्ष, राज्यातून मोठा झालेला पक्ष, संसदेमध्ये लोकसभा अध्यक्षापर्यंत मनोहर जोशींची ही पोहोच होती. सरांच्या खूप आठवणी आहेत. पण ज्यावेळेला मी शिवसेनेचं काम करायला लागले आणि त्यावेळेला महिला आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्ष म्हणून माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली, त्यावेळेला मोठ्या साहेबांनी मला विचारलं की अगं, तुमच्या या महिलांच्या आयोगाला आणखीन मावीमला काय दर्जा आहे? तर मी फार नवीन होते राजकारणात. म्हटलं साहेब, दर्जा म्हणजे काय? तर म्हणजे मग कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री. म्हटलं तसा काहीच दर्जा नव्हता. म्हणजे 25 वर्ष ही दोन्ही महामंडळ होऊन झाला होता परंतु त्याला दर्जा नव्हता. त्याला सरांना सांगून त्यांनी काही दिवसामध्येच, अगदी थोडक्या दिवसामध्ये त्याला राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला. महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजामध्ये काम करणं सोपं व्हावं ही जी साहेबांची भूमिका होती त्याला धरून सरांचं संपूर्णपणाने वर्तन होतं. महिला धोरणाबद्दलचा कृती कार्यक्रम त्यांनी मुख्यमंत्री असताना केला. स्वतंत्र न्यायालय महिलांच्यासाठी, महिलांसाठी सैनिकी स्कूल, महिलांच्यासाठी म्हणून ठिकठिकाणी कौटुंबिक न्यायालय वाढवणं असे अतिशय त्यांनी प्रागतिक कार्यक्रम घेतलेले होते. आणि हिंदुत्वाच्या संदर्भात तसंच लोकसभा अध्यक्ष म्हणून सुद्धा इथे सांगायला हरकत नाहीये की संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विभाग युनिफेम यांचं कार्यालय बंद करावं का काय, असं काही त्या काळात काँग्रेस सरकारमध्ये प्रश्न चालले होते. तर त्यावेळेला सुद्धा मी त्यांच्या प्रमुखांना घेऊन सरांना लोकसभेत भेटायला गेले होते आणि सरांनी लोकसभा अध्यक्ष म्हणून अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली होती. त्यामुळे सरांनी प्रत्येक माझ्या आमदारकीच्या वेळेला त्यांची सकारात्मक भूमिका होती आणि त्याचबरोबर काही अडचण आली तर त्याच्यावरती सुद्धा ते मनमोकळं मार्गदर्शन करत असायचे. सरांचं जाणं म्हणजे खरं सांगायचं तर श्रद्धा आणि सबुरी ही कायम असणाऱ्या नेत्याच्या प्रवासाबद्दलचा एक फार मोठं धडा किंवा प्रशिक्षण आमच्यासारख्या लोकांना आहे असं मला वाटतं. खरंय. आणि ते खऱ्या अर्थानं सर म्हणून या संपूर्ण राजकीय वर्तुळात जगले असंही म्हणावं लागेल. नीलमताई, धन्यवाद. आपण Zee24 तासकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि Zee24 तासच्या माध्यमातून आपण श्रद्धांजली अर्पण केली.